നമസ്കാരം. മഹാനായ വേദവ്യാസനാൽ രചിക്കപ്പെട്ട മഹാഭാരതത്തിലെ 18 പർവ്വങ്ങളിൽ ഉൾപ്പെട്ട ഭീഷ്മപർവ്വത്തിലെ ഒരു ഭാഗമാണ് ഭഗവത്ഗീത. ഭഗവാൻ ശ്രീകൃഷ്ണൻ അർജുനനെ മുൻനിർത്തി ലോകത്തിനാകെ ഉപദേശിച്ചതാണ് ഭഗവത്ഗീത. ഇതിലെ ധ്യാനയോഗം എന്ന അധ്യായത്തിലെ 10 ശ്ലോകങ്ങളാണ് ഞാനിവിടെ പാരായണം ചെയ്യുന്നത്. अथ षष्ठोऽध्यायः ध्यानयोगः श्रीभगवानुवाच अनाश्रितकर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरज्ञर्न चाक्रियः यं संन्यासमिति प्राहुः योगं तं विद्धि पाण्डव नह्य संन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्मकारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमकारणमुच्यते यथा हिनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते सर्वसंकल्पसंन्यासी योगारूढस्तथोच्यते उद्धरेधात्मनात्मानम् आत्मानम् अवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुः आत्मैव त्रिपुरात्मनः बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मनाचितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् चितात्मन प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्जनः सुहृद् मित्रार्युदासीन मध्यस्तद्वेष्य बन्धुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते योगी युञ्जीद सततम् आत्मानं रहसि स्थितः एकाकी यदचित्तात्मा निराशीरपरिग्रहः